व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपला हा पहिलाच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे, तर मग हा शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरू करूया अनबॉक्सिंग आपण ह्या पुस्तकाची, जे मागवले मी फ्लिपकार्टवरून. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण हे कवर उघडू आपण आणि नंतर त्याच्या आतमध्ये आपण पुस्तकाबद्दल चर्चा करू. बघा, हे मी पुस्तक मागवलं आहे फ्लिपकार्टवरून. त्याची किंमत मला भेटली आहे 2,323 रुपये. ऑफिशियल वेबसाईटवर मला ते दाखवलं होतं 380 समथिंग आसपास होतं, तर मला ते फ्लिपकार्टवरती डिस्काउंट जाऊन 323 रुपयाला ते भेटले. तर बघूया आपण ह्या पुस्तकामध्ये काय खासियत आहे. टार्गेट पब्लिकेशन, ते नामवंत कंपनी आहे. वाव, बघा हे खूप मस्त पुस्तक आहे. वरती डिझाईन वगैरे छान दिलेली आहे. तिथे फेसबुक, यूट्यूब अशा प्रकारचे आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया लिंक पण भेटतील. टार्गेट पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, इत्ता 11वी सायन्स, आपण हे बघूया. ठीक आहे, चला तर बघा. आपल्या नवीन सिलेबसनुसार आपल्याला नवीन जो बोर्डाचा सिलेबस दिला आहे त्या सिलेबसनुसार आपण ह्याच्यामध्ये सिलेबस आहे का नाही किंवा त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला पुस्तक दिलं आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग बघूया आतमध्ये. ठीक आहे, बघा आपल्याला टॉपिकमध्ये जे पुस्तक दिलं आहे बोर्डाचं पुस्तक, ते ह्या बोर्डाच्या पुस्तकानुसारच यामध्ये पण सिलेबसची मांडणी केलेली आहे. तर आपण बघूया की बोर्डाच्या सिलेबसमध्ये आपल्याला जे काही टॉपिक दिले ते आपण इथे आहेत बघू. तर बघा, हा लिव्हिंग वर्ल्ड, सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, किंगडम, प्लॅन्टी किंगडम, ॲनिमल, हे टॉपिक जसे बोर्डाच्या पुस्तकाने दिले, हे बोर्डाचं पुस्तक यावर्षीच नवीन पब्लिश झाले. 2019 सालीचंच ते रिलीज केलेलं आहे, 20 जून 2019. तुम्ही ते बघू शकताय. त्याच सिलेबसच्या अकॉर्डिंग हे आपल्याला टार्गेट या पब्लिकेशननी नोट्स आपल्याला दिले. ठीक आहे, इंडेक्स तर बरोबर आहे. नंतर यामध्ये पण आपण पुढे बघू. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे क्वेश्चन ॲन्सर टाईपमध्ये आपल्याला यामध्ये उत्तरे बघायला भेटतील. की जसं पुस्तकात तुम्हाला एक्सरसाइजमध्ये ज्याप्रमाणे पुस्तकात प्रश्न दिले त्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्यात आली आहे. इथे इंट्रोडक्शनमध्ये म्हणजे बघा, इंट्रोडक्शनमध्ये पण तुम्ही समजून जाल की बघा इथं प्रश्न आणि उत्तर या पद्धतीने या पुस्तकामध्ये तुम्हाला नोट्सची किंवा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेनुसार किंवा ज्या काही तुमच्या स्टेट बोर्डावरती परीक्षा असतील त्यानुसार आपल्याला अभ्यास करता येईल. डायग्रॅम वगैरे अगदी ह्या सुबक आकृत्या दिलेत तुम्हाला, म्हणजे ज्या तुम्हाला बोर्डा पुस्तकात पाहायला मिळतील त्याच पुस्तकात त्या डायग्रॅम आपल्या इथं आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. तर एकंदरीतरित्या हे पुस्तक, हे नोट्स तुम्ही तुमच्या बोर्डाच्या प्रिपरेशनसाठी किंवा 11वीचा अभ्यास म्हणून तुम्ही हे घेऊ शकताय. खूप मस्त, माझ्या तर आवडीचं आहे. मी तुम्हाला हे पूर्ण प्रिपेअर करून किंवा अभ्यास करून स्टडी करून मी तुम्हाला ह्याच्याबद्दलचा रिव्ह्यू देणारच आहे. हे आपण आज फक्त अनबॉक्सिंग व्हिडिओ पाहणार आहे. ह्या अनबॉक्सिंगमध्ये आपल्याला कळलं की ह्याच्यामध्ये की काय पद्धतीने कशा पद्धतीने आपण ह्या टार्गेट पब्लिकेशन यांनी ह्या पुस्तकाची किंवा बोर्डाच्या पुस्तकाची रचना केली. सिलेबस नवीन आलेला आहे मित्रांनो, नवीन सिलेबसनुसार हे पब्लिश झालं आहे. एक मागच्याच आठवड्यामध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती टार्गेट पब्लिकेशनवाल्यांनी हे बुक लॉन्च केलं. तर ठीक आहे, तुम्ही पण हे पुस्तक घेऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईट त्याचबरोबर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन अशा या शॉपिंग वेबसाईटवरून पण तुम्ही हे बुक घेऊ शकता. माझं तर हे खूप मस्त बुक आहे. त्या कारण्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आणि ॲन्सर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दिलेत की बोर्डाच्या पेपरमध्ये किंवा जे परीक्षात कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात व त्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने तुम्ही दिली पाहिजेत ह्याची मांडणी ह्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या अभिप्रिया किंवा तुम्हाला हे पुस्तकाचं अनबॉक्सिंग कसं वाटलं किंवा तुमचं या पुस्तकाबद्दल काय म्हणणं आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.